नमस्कार, मी संदेश उदयगर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। सुधागड तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराला मुकल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। दरवर्षी भारत देशाचे थोर सुपुत्र व माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 5 सप्टेंबर जन्मदिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेमार्फत 15 प्राथमिक व 15 माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते। यावर्षी 14 तालुक्यांना हा पुरस्कार देण्यात आला, मात्र सुधागडातील कोणत्याही प्राथमिक शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला नसून यावेळी सुधागड तालुका सभापतींच्या मनमानी कारभारामुळे आदर्श शिक्षक पुरस्काराला मुकला असल्याचा आरोप अखिल सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर कांबळे यांनी संघटनेच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला। रायगड जिल्हा परिषदेने यावर्षी जे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात त्यामधून सुधागड तालुक्याला वंचित ठेवलं आणि सुधागड तालुक्यामधून 2 प्रस्ताव गेले होते, परंतु दोन्ही प्रस्ताव जिल्हा मूल्यांकन समितीने बाद केले। आणि जेव्हा जिल्हा मूल्यांकन समितीची यादी प्रसिद्ध झाली त्याच्यानंतर आम्ही याबाबत चौकशी केली असता आम्हाला असं सांगितलं गेलं की जे 2 प्रस्ताव सुधागडमधून गेले त्याच्यामध्ये श्री रोशन तांडे शाळा रासळ कातकरवाडी यांचे प्रस्ताव परिपूर्ण नव्हता, म्हणजे त्यांना 3 अपत्य होते म्हणून त्यांचा प्रस्ताव बाद केला गेला। आणि जगदीश म्हात्रे नवगर शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत त्यांच्या प्रस्तावावरती सभापती महोदयांची सही नव्हती म्हणून तो प्रस्ताव बाद केला गेला। आणि त्याच्यामुळे जिल्ह्यामध्ये अशी चर्चा तर सध्या चालू आहे पत्रकार बंधूंमध्ये किंवा सर्व जिल्हा शिक्षक संघटनांमधून की सुधागडमध्ये जर 350 शिक्षक काम करत असतील तर त्याच्यामध्ये एकही शिक्षक या पुरस्कारास लायक नाही का अशी चर्चा उपस्थित केली गेली। त्याच्यामुळे मला आमच्या सर्व सुधागड तालुका शिक्षक समन्वयाच्या समितीच्या वतीने याचा खुलासा करणं क्रम प्राप्त होतं म्हणून मी आपण सगळ्यांनी इथं बोलवलं आहे। खरं म्हणजे प्रस्ताव पाठवताना जिल्हा पुरस्कारासाठी तालुक्यातील 3 प्रस्ताव देणं गरजेचे होते, परंतु यावर्षी पंचायत समितीकडे फक्त 2 प्रस्ताव उपलब्ध झाले। पंचायत समितीमध्ये जे प्रस्ताव गेले त्याच्यावरती गट शिक्षणाधिकारी गट विकास अधिकारी यांनी मूल्यांकन करून नंतर सभापतीशी चर्चा करून त्याच्यावरती सभापतीची सह घेऊन सुद्धा 3 प्रस्ताव जिल्ह्याकडे सादर करायचे असतात, परंतु तालुका पंचायत समितीने 2 प्रस्ताव चुकीचे पाठवले। चुकीचे यासाठी म्हणते मी की रोशन तांडेल यांचे जे प्रस्ताव होता त्यांना 3 अपत्य आहेत आणि 3 अपत्यांना 28 मार्च 2005 शासन निर्णय त्याच्याप्रमाणे कोणतेही 3 अपत्य जर असतील तर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचं पत्र आहे आणि हे गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांना माहिती असायला पाहिजे होतं। त्याचप्रमाणे जगदीश म्हात्रे यांचा जो प्रस्ताव आहे त्याच्यावरती सभापती महोदयांनी सहीच केली नव्हती आणि असे दोन्ही चुकीचे प्रस्ताव पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे गेले, त्याच्यामुळे जिल्हा मूल्यांकन समितीने हे 2 प्रस्ताव बाद केले आणि तालुका आपला वंचित ठेवला। आमचा प्रश्न आता असा आहे की जर 2 प्रस्ताव चुकीचे का पाठवले गेले, पहिला प्रश्न म्हणजे गटक शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी यांनी विचार करून, कारण प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची भूमिका मेन आहे, पदाधिकाऱ्याशी त्यांनी चर्चा करायची आहे, पण परिपूर्ण जर प्रस्ताव पाठवले गेले असते तर याच्यामध्ये जी तालुका आपला वंचित राहिला नसता। आम्ही पंचायत समितीकडे जे संपर्क केला असता आम्ही सभापती मोदींसुद्धा कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे माझ्यावरती पक्षाचा दबाव असल्यामुळे शिवसेना पक्ष दबाव असलेले मी सही केली नाही तांडे जगदीश म्हात्रे सरांच्या प्रस्तावावरती आणि तांडे सरांच्या प्रस्तावावरच फक्त सही करा असं मला जिल्हा शिवसेना अध्यक्षांचा आदेश होता म्हणून मी जगदीश म्हात्रेंच्या प्रस्तावावर सही केली नाही। खरं पाहता जगदीश म्हात्रेंचं जर काम पाहिलं तर जिल्ह्यामध्ये अशी कुठेही शाळा नाही आहे की ज्या सोयी तिथे उपलब्ध आहेत। 8वीपर्यंतची शाळा जी आहे शाळा म्हणजे टायमिंग जे आमचं आहे ते 10 ते 5 असलं तरी त्यांची सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होते आणि सकाळी 8 वाजता मुलं येतात म्हणून 30 विद्यार्थ्यांना जे कॉम्प्युटरचे तिथे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी जेवण म्हणजे नाश्त्याची सुविधासुद्धा त्यांनी समाज माध्यमातून उपलब्ध करून आश्रम ट्रस्टच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे। एकदम उत्कृष्ट काम त्यांचं आहे, त्यांचं काम जर बघितलं मी तुमच्यासमोर त्याच्या कामांची दिलेली आहे माहिती तर जिल्हा परिषदेने स्वतःहून राज्य पुरस्कार त्यांची निवड करायला पाहिजे होती असा त्यांचा प्रस्ताव आहे। यापूर्वी तालुक्यामध्ये कोणतेही शासकीय अधिकारी आले कलेक्टर महोदयापासून अगदी CO साहेबांपासून तर पहिली भेट ही नवगडच असते। यापूर्वीचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते सन्मान्य अभय यावळकर साहेब ते तर नेहमीच नवगडला जायचे त्यांचं काम बघून आणि त्यांनी जिथे जे 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 सोयी सुविधा उपलब्ध केल्या त्या प्रत्येक कामाचं उद्घाटन यावळकर साहेबांनीच केले। इतकं चांगलं काम असताना सुद्धा आणि सध्या जगदीश म्हात्रे जिथे काम करतात ते सभापतींचं गाव आहे, जे सभापतींना माहिती नाही बाबा या माणसाचं काम असं पण नाही आहे, त्याचं मूल्यांकन त्यांनी स्वतः पण केलेलं आहे, तरीसुद्धा असं असतानासुद्धा पक्षीय दबावामुळे त्यांनी सही केली नाही आणि तालुका आमचा वंचित ठेवला। त्याच्यामुळे मला माझी अशी विनंती अशी आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना राहील
किंवा याची कुठेतरी तुम्ही आपण चौकशी करा. आणि माझी जिल्हा मूल्यांकन समितीला अशी विनंती राहील की फक्त जर सभापतींच्या सहीला जर महत्त्व असेल, तालुका सभापतींच्या सहीला जर महत्त्व असेल, तर जिल्हा पुरस्कार हा शब्द तुम्ही भूलूच नका. दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून सभापती म्हणून एक नाव घ्या आणि त्यांना पुरस्कार जाहीर करा. कारण जिल्हा मूल्यांकन समितीला काहीच अधिकार नाही. याचा अर्थ असंच होतं की त्यांना काहीच अधिकार नाही. त्यांनी फक्त प्रस्ताव एकत्र करायचे, ते आयुक्त साहेबांकडे पाठवायचे. जिल्हा मूल्यांकन समितीमध्ये स्वतः जिल्ह्याचे अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मॅडम त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून असतात. समितीच्या CEO साहेब आहेत. सर्व विषय समित्यांचे सभापती असतात आणि शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही त्या याच्यामध्ये असतात. आणि तरीसुद्धा त्यांनी प्रस्ताव काय बघितलं, म्हणजे निदान सभापतीची सही नाही पण सदर शिक्षकांचा प्रस्ताव कसा आहे हे तर त्यांनी उघडून बघायला पाहिजे होतं. आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की दरवर्षी प्रत्येक तालुक्यामध्ये हा मुद्दा उपस्थित होतो. जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत पण 5 ते 6 तालुक्यामध्ये हा दरवर्षी हाच सभापतीच्या सहीचा मुद्दा उपस्थित होत असेल. तर दरवर्षी तर ते वाद असण्यापेक्षा त्यांनी सरळ किंवा तालुका सभापतींचा अधिकार द्यावी किंवा सभापतींची सही पाहिजे ही अट रद्द करावी अशी आमची मागणी राहील. मोरेश्वर कांबळे यांच्या आरोपाला सुधार तालुक्याचे सभापती रमेश सुतार यांनी काय उत्तर दिले आहे हे आपण पाहूया. जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल ज्या काही अफवा चाललेल्या आहेत त्याबद्दल मी एक सुधागड तालुक्याचा पंचायत समिती सभापती म्हणून मी या ठिकाणी माझा खुलासा देतो. शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार हे मूळतः दर वर्षालाच येत असतात. याची पूर्वकल्पना असताना कुठल्याही शिक्षकांनी त्याच्या अगोदर अशी कुठलीही तयारी दर्शवलेली नव्हती की मी आदर्श शिक्षक पुरस्काराच्या योग्यतेचा आहे आणि मला त्याची शिफारस द्या. 3 ते 4 दिवस असताना या ठिकाणी मला गटशिक्षण अधिकारी यांनी फोन केला की आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवायचे आहेत. तर त्यावेळेला मी त्यांच्याकडे खुलासा केला असे किती प्रस्ताव आपल्याकडे आलेत, त्या म्हणल्या एक पण अजून आलेला नाही. असं असताना फक्त 2 दिवस बाकी असताना या ठिकाणी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी फाईल माझ्यासमोर आली. रोशन तांडे यांच्या ती नावाची फाईल होती. त्या ठिकाणी प्रशासकीय बाबी तपासून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मिळवून जी सहीची फाईल माझ्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी मी पाहिली. त्या ठिकाणी जिल्हा परिषदेने ज्या काही अटीशर्ती ठरवून दिल्या होत्या त्या अटीशर्तीच्या अधीन असूनच ती फाईल परिपूर्ण होती. आणि त्या फाईलवर मी सही करून ती फाईल जिल्हा परिषदेला पाठवण्यात आली. पुढील विषय हा पडताळणी समितीच्या हातामधला विषय होता, तो त्यांनी कशा पद्धतीने हाताळला तो मला माहीत नाही. दुसरी फाईल ही जगदीश म्हात्रे यांच्या नावाची फाईल होती, परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ती फाईल आली होती. त्यावेळेला त्या ठिकाणी फक्त गटशिक्षण अधिकारी यांची सही होती आणि मी त्यांना व्हिडिओच्या सहीनी माझ्याकडे फाईल येऊ द्या प्रोटोकॉलप्रमाणे अशा पद्धतीचं मी त्यांना वक्तव्य केला होता. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या सहकारी उपसभापती उज्ज्वलताई देसाई यांचे मिस्टर ऑफ झाले. एक मोठा तो धक्का होता. आणि मी त्या क्रियेविधीसाठी मी गेलो असताना त्या ठिकाणी रात्री मी घरी आलो आणि मला कळलं की जगदीश म्हात्रेंची फाईल त्या ठिकाणी बनलेली आहे. परंतु ती जी फाईल होती ती अपूर्ण होती. म्हणजे मी सही केली ना म्हणजे अपूर्ण होती ती फाईल. अपूर्ण फाईल जो माझ्यावर आरोप होतो आहे ती अशी फाईल जिल्हा परिषदला पंचायत समितीने कुठेही पाठवली नाही. आणि प्रश्न हा निर्माण असा होतो, माझ्यासमोर परिपूर्ण फाईल येऊन मी सही केली नाही असा विषयच तो त्या ठिकाणी आलेला नाही. माझ्यावर जो आरोप होतो आहे की जिल्हा प्रमुखांच्या दडपणामुळे मी सही केली नाही, मुळात या ठिकाणी मोरेश्वर कांबळे यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराबद्दल माझ्याशी आज जवळजवळ 4 महिने 5 महिने माझा कुठलाही संभाषण नाही. त्यांनी कधी संघटनेच्या मार्फत माझ्याकडे या गोष्टीवरती चर्चा केली नाही. तर हा आरोप माझा बिनमुडाचा माझ्यावरती आहे. कारण मी कुणाच्याही दडपणामुळे सही करत नाही असा माझ्यासमोर कुठलाही विषय नाही आहे. मी स्वयंभू आहे, मी पंचायत समिती सभापती म्हणून मला जे अधिकार आहेत जे माझे काय तुम्ही स्वतः माझ्याकडे राखून ठेवलेलं आहे त्यावर माझ्यावरचा आरोप हा चुकीचा आहे. आणि
या ठिकाणी जो शिक्षक पुरस्काराचा जो निवड आहे हा निवड समितीचा अधिकार आहे। शेवटी आम्ही पंचायत समितीने पाठवलेली एक परिपूर्ण फाईल होती ती गेलेली होती आणि माझ्यावरचा जो आरोप जो होतोय की सही केली नाही हाच माझ्या दृष्टीने चुकीचा आहे। त्यामुळे या गोष्टीचा मी पूर्णपणे खंडन करतो की माझ्या मी जाणीवपूर्वक सही केली नाही हा जो माझ्यावरचा आरोप हाच मुळात चुकीचा आहे। पंचायत समितीने आम्हाला पाठवलेली आहे।